तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या धबधब्यांवर देशभरातून पर्यटक येत असतात आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे धबधबे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीतील धबधब्यावर आहोत. आपण इथे पाहत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा मुख्य आंबोलीचा धबधबा म्हणून ओळखला जातो आहे आणि या धबधब्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. या धबधब्यावर महाराष्ट्राबरोबर कर्नाटक गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. आता जसा जसा पाऊस लागतो आहे तशा त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे जे पर्यटक आहेत ते येऊ लागलेले आहेत. रविवारी तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होताना दिसते. आपल्यासोबत इथे काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. तुम्ही कुठून आलात मला सांगा. मुंबई. दरवर्षी तुम्ही येता का या धबधब्यावर? हो, मुद्दाम येतो. कशा प्रकारचा आनंद मिळतो? भरपूर आनंद मिळतो, पावसाचा आस्वाद मिळतो धबधब्याचा. तुम्ही कुठून आलात? आम्ही कोल्हापूरहून आलो आहे. आणि तुम्ही दरवर्षी येता का या धबधब्यावर? दरवर्षी येतो. इतर धबधब्याने इथं काय वेगळा तुम्हाला आनंद मिळतो? वातावरण मस्त असतं आणि पावसामुळे मस्त वाटतं. पर्यटक इथे इथल्या वातावरणाचा, इथल्या इकडून निसर्गाचा आस्वाद घेत आहेत, त्याचप्रमाणे इथल्या जेवणाचाही आस्वाद घेताना इथे दिसत आहेत. कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.